पंडित जवाहरलाल नेहरू नहीं गए, उनकी खानदानी पद्धति के कारण नहीं गए, लेकिन राष्ट्रपति के स्थान पर विराजमान डॉक्टर राजेंद्र प्रसाद गए और नेहरू जी ने उनका विरोध भी किया था तो राजेंद्र बाबू ने कहा कि मैं त्याग पत्र दे सकता हूं लेकिन मैं सपना जाकर के रहूंगा। इसे कहते राष्ट्रभक्ति। वैसे ही राष्ट्रभक्ति मोदी जी में भरी हुई है, इसलिए मोदी जी जा रहे हैं। अब जब ऐसा है, कुछ लोगों को तो मोदी जी ही सुहाते नहीं है, मोदी जी का नाम लेते ही उनके पेट में कुछ कुछ होता है। अब ऐसे लोग मोदी जी कुछ भी करेंगे तो उसका विरोध तो करने वाले हैं, ऐसे लोग बोलते रहते हैं। लेकिन जो एक खास करके जो शरद पवार ने कहा है कि प्रायोरिटी क्या होनी चाहिए, मंदिर होनी चाहिए या जो कोरोना की आपस स्थिति है पूरे देश में और विश्व में, कोरोना के लिए वो स्वयं इतना कर रहे हैं जितना कोई भी नहीं कर सकता था। उसमें से भी रोज भोजन के लिए समय निकालते हैं ना, रोज कहीं भी कोई आवश्यकता होती है तो मीटिंग्स करते हैं ना, उसी प्रकार 5 घंटों में जाकर के आकर के एक ऐतिहासिक कार्य पूरा होता है जिसमें हमारा पूरा देश प्रसन्न हो जाता है, तो वो उनको करना चाहिए। उल्टे कोरोना के प्रसंग में लोगों का मनोबल बढ़ाने के लिए प्रसन्नता की एक लहर निर्माण होनी चाहिए। उस दिन आप देखेंगे एक प्रसन्नता की लहर फैलेगी, क्योंकि केवल मोदी जी वहां पर जाकर के पूजन नहीं करने वाले हैं। हम लोगों की योजना यह है कि सभी लोग अपने अपने घरों में अपने अपने मंदिरों में उस समय उत्सव मनावे, क्योंकि ये कोरोना से हम हारेंगे यदि हमारा मनोबल गिर गया। और इस मनोबल को बनाए रखने के लिए प्रसन्नता की भी लहर निर्माण करनी चाहिए। ये प्रसन्नता की लहर निर्माण होगी, कोरोना का संकट भी टलना आरंभ हो जाएगा। बंगाल मध्ये आलेल्या वादळानंतर काही वेळ करता तिथे जाऊ शकता, तर इथे यायला काय हरकत आहे? उलट हे तर 5 शतकांचं प्रतीक्षित कार्य आहे आणि त्यामुळे आपण तिथे येणं योग्य ठरेल। त्यांच्याही मनामध्ये तो भक्तिभाव आहेच आणि त्यामुळे त्यांनी हो म्हटलं। हे सगळं करण्याकरता त्यांना सामान्यत जो वेळ लागणार आहे तो 9 तासांचा वेळ लागणार आहे, दिल्लीहून निघून पुन्हा दिल्लीला पोहोचेपर्यंत इतका वेळ काढणं त्यांना शक्य आहे। मंदिर 2 मजली असेल, 2 मजल्यांच्या वरती शिखर असेल अशा प्रकारची त्याची रचना आहे आणि हे 2 मजले सुद्धा जे असणार आहेत ते संसद भवन ज्याप्रमाणे एका मोठ्या पलक्रमवरती आहे, उंचवट्यावरती आहे, तशा प्रकारचा उंचवटा घेऊन त्याच्यावरती 161 फुटाचं ते बांधकाम असणार आहे। आधी संतांनी माननीय अशोकजी सिंघल यांच्या उपस्थितीमध्ये सगळी चर्चा करून अगदी आसेतू हिमाचल सगळ्या प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता, जे प्रारूप ठरवलं होतं, ते प्रारूप अबाधित ठेवावं असा विचार झाल्यामुळे ते तसं अबाधित ठेवलेलं आहे, पण त्याला शक्य तितकी भव्यता आणावी असा विचार करून त्याची उंची 20 फूट आणखी वाढवली, म्हणजे 1 मजला वाढवला आणि त्याला आधी 3 शिखरं करण्याची योजना होती, त्याचा 5 शिखरं झालेली आहेत। त्याचा फोटोही आपल्या माहिती करताना आपल्याला दाखवू शकतो। ज्याचं बांधकाम गुजरातमधली सोमपुरा फॅमिली, म्हणजे सोमपुरा परिवार, हा सोमपुरा परिवार तो परिवार आहे ज्यांनी सोमनाथचं मंदिर बांधलं, ज्यांनी अंबाजींचं मंदिर बांधलं आणि ज्यांनी दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणी केली, त्या परिवारातर्फे हे सगळं होत आहे आणि लार्सन अँड टुब्रो हे त्यांच्यासोबत सहकार्य करून आणि या मंदिराला भव्यता आणणार आहे। या एका मंगल क्षणाची वाट बघितली होती, तो मंगल क्षण आता अगदी दृष्टीपथात आलेला आहे। भगवान श्रीरामचंद्रांच्या या मंदिराकरता गेली 500 वर्ष संघर्ष चालू होता आणि त्याचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे। शेवटी तो न्याय झाला आणि खरोखर आपली भारत माता जागते आहे आणि ती एका वेगळ्या पातळीवरती निघालेली आहे, ज्या दमदारपणा आहे, या दुष्मांगल्याची बीज आहे, अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये जो न्याय मिळाला त्या न्यायानुसार केंद्रीय शासनाला सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आणि त्यानुसार केंद्रीय शासनानं एक ट्रस्ट निर्माण केला। त्या न्यासामध्ये
अभाविकपणे माझेही नाव आलं आणि इतकंच नव्हे तर मी कोषाध्यक्ष म्हणून तिथे सेवा करावी अशा प्रकारचा आग्रह सगळ्या संतांनी धरला। त्या भूमिकेतनं माझा अयोध्येला प्रवास आरंभ झाला। त्याच्याकरता ज्या तजवीजा आहेत त्यांची सुरुवात झाली। मध्ये हे कोरोनाच्या महामारीचं संकट आलं नसतं तर एव्हाना गतिमान झालेली ही प्रक्रिया पुष्कळ पुढे गेली असती। पण सगळ्या जगावरचं आणि आपल्या देशावरचं हे संकट असल्यामुळे आपोआपच स्वाभाविकपणे या कामाची गती मंदावली। मध्यंतरी एक अशा प्रकारची आवळीही उठली की माननीय पंतप्रधानांनी ऑनलाईन भूमिपूजन करून घ्यावं, पण त्याला मीच विरोध केला आणि शेवटी त्यांनी तिथे येऊन स्वहस्ते हे सगळं कार्य पार पाडलं पाहिजे असा आग्रह धरला। त्यांनी तो उदारपणे आणि भक्तीनं मान्य केला। त्यांच्या मनामध्ये या गोष्टीबद्दल फार भक्तिभावना आहे। त्यांनी तो मान्य केला। 2 तारखा मागितल्या, 29 जुलै आणि 5 ऑगस्ट। हे 2 दिनांक आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे मुहूर्त काढून त्यांना पाठवण्यात आले आणि त्यानुसार 5 ऑगस्टला आता हा भूमिपूजनाचा आणि शिलान्यासाचा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते आयोजित केला।